मराठी केला गेला हिंदी हिंदी आणि मराठी हिंदी केला पाहिजे हिंदी ठेवा ही आपली वेबसाईट ऍप माध्यमातून सुद्धा आपल्या सर्वांना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ऍप वरून सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकाल. मी सभाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बंगुळे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या वतीने आज आपल्या कामगार संघटनेचं स्नेहमिलन तेही आज आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये होते आहे. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा स्वीकाराव्यात अशी विनंती करतो. स्वीकाराव्यात ना सर्वांनी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष माधव भंडारीजी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सिने चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वीपणे देशासमोर आणि महाराष्ट्रासमोर ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून उंची दिली अशा वर्षातही आमचे सर्व उपस्थित पदाधिकारी कारण आज आत्ता 1 वाजता महाराष्ट्र सरकारला बॅकबोन म्हणून भाजपाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळतो आहे. स्वीकारण्याकरता माननीय देवेंद्रजी, मी मुख्यमंत्रीजी, राज्यपालजी, चंद्रकांत दादाजी आणि आम्ही सर्व आहोत. थोडी माहिती म्हणून आपल्याला असावी, मेरी माटी मेरा देश हा अत्यंत राष्ट्रीय आणि राष्ट्राकरता समर्पित स्वातंत्र्याकरता ज्यांनी आपलं हुतात्म्य दिलं आणि स्वातंत्र्यानंतर ज्यांनी आपलं वीरगती दिली आपल्याला आपला जीव सुरक्षित ठेवण्याकरता या हुतात्म्याच्या आणि वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माननीय मोदीजींनी राजपथ कर्तव्यपथाजवळ एक अमृत वाटिका निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता आणि देशातल्या 140 कोटी भारतीयांनी आपल्या घरची माती, तांदूळ, गहू, अमृत कलश मातीचा पाठवायचा होता. ती अभियान आपण 3 महिने चालवलं, 26,000 कार्यक्रम आपण घेतले महाराष्ट्रात, 26,000 खेड्यापाड्यातनं आपण माती आणि गहू तांदूळ जमा केली आणि सर्व देशातले अमृत कलश 31 ऑक्टोबरला मोदीजींच्या हस्ते अमृत वाटिकेचं निर्माण दिल्लीला अत्यंत सुंदर पद्धतीने झालं. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राने ठरलं होतं, तो राष्ट्रीय कार्यक्रम नव्हता, महाराष्ट्राने त्याला एक कार्यक्रम जोडला सेव्ह द विथ माटी, आपली देशाची माती हातात घ्यायची आणि सेल्फी काढायची आणि राष्ट्राला समर्पित करायची. मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीने आव्हान स्वीकारलं आणि आम्ही ठरवलं होतं की चायनाचा जो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड आहे चायनाचा तो मोडायचा आणि तशी सुरुवात झाली. चायनाच्या विवो कंपनी जेव्हा मोबाईल आली होती त्यांनी तो रेकॉर्ड सुरुवात केला. चायना गव्हर्नमेंटने विवो कंपनीच्या माध्यमातून विवो मोबाईल कंपनी 1,20,000 लोकांनी सेल्फी काढून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंद झाले, त्यांचं नाव रेकॉर्डला आलंय. हा विश्व रेकॉर्ड आहे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये थोडायचा आहे. तर मग भाजपाने सुरुवात केली, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही पैसे भरा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे. पैसे भरले गेले
आणि भारतीय जनता पार्टीने उठाव तयार केला. मला अभिमान आहे की 26 लक्षाच्या वर सेल्फी या आपल्या सर्व देशाकरता समर्पित असलेल्या व्यक्तिमत्व व्यक्तींनी नागरिकांनी विद्यार्थ्यांनी 7000 कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्कूल कॉलेजच्या सेल्फी विथ माटी केलं. तर त्याचा त्यांच्या जो पॅरामीटर होता त्यातला किती ते ठेवतात किती नाही माहीत नाही. आपण 26 लक्षाच्या वर काढलंय पण आपण चायनाचा रेकॉर्ड तोडला आणि आता आज आपला ते अवॉर्ड मिळतोय राज्याला. खरं तर आज राष्ट्रीय चित्रपट कामगार आघाडीच्या माध्यमातून आपल्याला दीपावली अत्यंत चांगली साजरी करायची आहे. आपली पारिवारिक आपली सामाजिक सांस्कृतिक धार्मिक साऱ्या पद्धतीने साजरी करायची आहे. दीपावली हा सणच असा आहे की प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येमध्ये पाय ठेवला त्याविषयी दीपावली साजरी झाली होती. तीच दीपावली साजरी आपण करतो. आपण बलिप्रतिपदाही करतो, आपण गोवर्धन पूजाही करतो. तर हे आपला सांस्कृतिक धार्मिक जो आधार आहे आपल्याला देशाला तुम्हाला आम्हाला हा अनंत पिढ्याचा आहे, भारत वर्षाचा आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करताना कोणत्याही अमंगल घटना घडू नये, मंगलमय घटना व्हाव्यात, सर्वांचं जीवन मंगलमय राहावं या शुभेच्छाकरता आपण शुभेच्छा येतो. आपला विरोधक असून त्यालाही शुभेच्छा येते कारण सर्वांचं जीवन मंगलमय राहावं. शेतकरी सुद्धा जेव्हा आपल्या घरचं समृद्धीचं धनधान्य घरी येतं, शेतकऱ्याचं संपूर्ण धनधान्य दिवाळीच्या दिवशी घरी असतं, एखाद्या घरात पैसे असतील काही नाणं असतील तो त्याची पूजा करतो जे काय असतं त्याच्याकडे. शेतकरी सुद्धा या दिवशी खूप आनंद असतात, सर्व समाज आनंद असतो. त्यामुळं आजच्या दिवशी एवढं सांगेल कारण मला ते आवडलं जायचं प्रभूशेजाला येण्याकरता की ज्या उद्देशाने ही चित्रपट कामगार आघाडीचं वेबसाईट लॉन्च केलं आघाडी तयार केली आणि भारतीय जनता पक्षाचे संस्कार आणि जबाबदारी आहे की जेव्हा आपण एखादी आघाडी तयार करतो किंवा आघाडीचा सहयोग घेतो किंवा त्यांना सहयोग देतो तेव्हा जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सुटले गेले पाहिजे. मी माननीय अध्यक्षांना सांगेल की जे काही महत्त्वाचे राज्यासंबंधित प्रश्न असतील, जे काही केंद्रासंबंधित असतील, केंद्राचे प्रश्न कुठले आहेत राज्याचे कुठले आहेत, राज्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि आपण सर्व पक्षकारला तयार म्हणून तुमचा सर्वांचा योग्य वकील म्हणून सरकारकडे बाजू मांडण्याकरता मी निश्चित आपला प्रयत्न करेन. कोर्टात वकील लागतात, काळ्या कोर्टवाला वकील लागतात, त्याच्या कोर्टात जाता येत नाही. सरकारमध्ये एक वकील लागतो बोलायला चांगला. तर मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे आणि आपलं सरकार असल्यामुळे थोडा जास्त मेरिट आहे वकिलाला. त्यामुळे निश्चित मी तुमची सर्व राज्याचे आणि केंद्राचे दोन्ही प्रश्न जर माझ्याकडे दिले तर मग नागपूरच्या अधिवेशन काळात किंवा तत्पूर्वी मी एक चांगली बैठक इथेच कामगार मंत्र्यांना बोलवेन आपल्या कार्यालयात. आपल्या पक्षाचे कामगार मंत्री असल्यामुळे या पक्षकारला द्यायला अडचण नाही, त्याच्याशी समन्वय करून देईल. नंतर मग पुढच्या बैठकीत तुमच्या होत राहतील, एक समन्वयाची बैठक मी करून देईल. रालापटण्याचा पक्ष आता तर मोदीजी जेव्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून मे 2024 मध्ये प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील त्या शपथविधीला तुमचा सर्वांच्या सहयोगाची अपेक्षा आहे. आणि ते मोदीजींना प्रधानमंत्री बनण्याकरता सहयोग नको आहे. तर मोदीजींनी 15 ऑगस्ट 2023 ला जे लाल किल्ल्यावरनं संबोधन केलं आहे 40 कोटी भारतीय 15 ऑगस्ट 2023 ला सांगितलेलं आहे. अमृत काळातला भारत निर्माण करताना आत्मनिर्भर भारत असावा,
अमृत काळातला भारत निर्माण करताना जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करावा, जगातल्या 70 कोटी युवकांनी संपूर्ण जगभर फ्लाय करावं, याकरता करावयाचं काम, याकरता करावयाची रचना, याकरता मोदीजी प्रधानमंत्री झाले. त्याकरता संपर्क ते समर्थन अभियान सुरू आहे. संपर्क करणे आणि समर्थन मिळवणे त्या अभियानालाही तुम्ही सर्वांनी मदत करावी. जेवढं जास्त समर्थन मिळेल, बघा आज मी 42,000 लोकांना बाईकमध्ये बोललो रस्त्यावर पाठवल्यावर चौकात. 42,000 पैकी फक्त 16 लोक सोडले तर बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री पाहिजेत. सॅम्पल केलं मी रस्त्यावर, भाजीपाला विकणारा, केळी विकणारा, पाणीपुरी विकणारा, पावभाजी विकणारा, कोण तुम्हाला प्रधानमंत्री पाहिजे? 2023 कारण ते लोकांना कळलं आहे की आत्मनिर्भर भारताची संकल्प मोदीजींनी केला आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे पुढच्या 10 वर्षात जगाला भारत सारा देईल पण जगाकडनं भारत काही घेणार नाही, हा आत्मनिर्भर भारताचा संकल्प. म्हणून आपण सर्वांनी जे मदत करायची मोदीजींना ती देशाकरता करायची. पक्ष तर आहे पण देश निर्माणाकरता, राष्ट्र निर्माणाकरता मोदीजीला मदत करायची आहे. आणि आपण बघितलं असाल की 22 जानेवारीचा दिवस येतो आहे, 22 जानेवारीचा दिवस येतो आहे, जो 527 वर्षापासून देशाच्या 25 पिढ्या गेल्या त्यांना तो दिवस नाही दिसला, पण तुम्हाला दिसणार आहे. 22 जानेवारीला आपलं आरोग्य दैवत श्री प्रभू रामचंद्राचं राम जन्मभूमीच्या जन्मस्थळीवर जन्मस्थळीत प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिराचं उद्घाटन 22 जानेवारीला या देशाला या डोळ्याने दिसणार आहे. आणि ती आपणच पिढीवरती आपण बघणार आहोत. आणि म्हणून मी राष्ट्रीय कामगार आघाडीचे आपले अध्यक्षांना विनंती करेन की कधीतरी 22 जानेवारी ते पुढच्या 8-10 महिन्यात आपल्या सर्व टीमला प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्याकरता सर्वांना सोबत घेऊन जायचं. पुन्हा कुणाला अयोध्येला जायचं दर्शनाला? सर्व जायचं. ही दिवाळी निमित्त पक्ष कार्यालयाची भेट आहे. पक्ष कार्यालयातून आपल्या सर्वांना एक व्यवस्था करू, पक्ष कार्यालयात कशी व्यवस्था करू आपण, पक्ष कार्यालयात कशी व्यवस्था करू की तुम्ही सर्व प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपल्या पक्षाकडनं तिथे हजेरी लावाल. आणि त्या पिढ्यांना आनंद होईल ज्या पिढ्या 25 पिढ्या भांडल्यात. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, असं आपल्याला आलोचना करायची. पण तारीख आली मोदीजींच्या नेतृत्वात. तर ही दिवाळीची माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट आहे. सोबत आपल्या वर्षातही उसगावकर सुद्धा जातील सोबत. पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, सर्वांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा. Thank you.